नमस्कार विद्यार्थ्यांनो इयत्ता दहावीच्या राज्यशास्त्र या विषयाच्या संविधानाची वाटचाल या पाठाच्या तिसऱ्या भागात मी तुमचं खूप खूप स्वागत करते बघा माझ्या वर्गामध्ये जेव्हा संविधानाची वाटचाल हा धडा शिकवत असताना मी माझ्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला बघा विद्यार्थ्यांना तुम्हीसुद्धा प्रश विचार करा की लोकशाही सुदृढ होण्यासाठी आपल्या देशात कोणकोणते प्रयत्न होतात बघा त्यांनाही थोडासा वेळ दिला तुम्ही पण विचार करा त्या दिवशी माझ्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप विचार केला आणि अनेक विद्यार्थ्यांनी विचार केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी उत्तरं दिले गीता म्हणाली की राखीव जागांचं धोरण अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे सुद्धा लोकशाही सुदृढ होते तर आशुतोष म्हणाला की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यांवरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा हा सुद्धा लोकशाही सुदृढ बनवतो तर सरते शेवटी आर्यानं सांगितलं की महिलांसंबंधी कायदे आणि प्रतिनिधित्वविषयक तरतुदी ह्यासुद्धा देशातील लोकशाही सुदृढ बनवतात यानंतर एकेका मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला आता सविस्तर करायचा आहे बघा राखीव जागांचं धोरण कोणासाठी स्वीकारण्यात आलं आहे तर विद्यार्थ्यांनो जे लोकसमूह अथवा समाजघटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधींपासून दीर्घकाळ वंचित राहिले अनेक वर्ष यांना जेव्हा शिक्षण आणि रोजगाराची संधी मिळाली नाही अशा समाजघटकांसाठी त्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात आणि त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा या राखीव जागांची तरतूद आहे मग तुम्हाला माहिती आहे का की या संबंधात एक कायदा केला कोणता कायदा बघा की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा करण्यात आला बरं काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की हा कायदा का केला का हा कायदा करण्याची गरज भासली तर विद्यार्थ्यांनो समाजामध्ये न्याय आणि समता म्हणजे सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं हा कायदा करावा लागला तेव्हा एका विद्यार्थ्यांनी विचारलं की या कायद्यानुसार तरतुदी कोणत्या तर, तर लक्षात घ्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजना आणि तरतुदी आता आपल्याला बघायच्या आहेत माझ्या वर्गातल्या सरितानं प्रश्न विचारला की अल्पसंख्याक म्हणजे काय बघा विद्यार्थ्यांनो तुम्हाला बहु ह्या शब्दाचा अर्थ माहिती आहे बहु म्हणजे पुष्कळ आणि अल्प म्हणजे कमी बहुसंख्याक अल्पसंख्याक म्हणजेच नेमकं काय तर अल्पसंख्याक म्हणजे समाजात इतर समूहांपेक्षा ज्यांची संख्या अल्प आहे म्हणजेच तुलनेनं कमी आहे ते अल्पसंख्याक मला असं वाटतं तुम्हाला आता ह्या शब्दाचा अर्थ समजला असेल मग विद्यार्थ्यांनो या अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी सुद्धा शासनानं अनेक योजना राबवलेल्या आहेत बघूया पहिली योजना कोणती तर अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी या योजना सरकारने राबवल्या काय आहेत तर भारतीय संविधानानं जात धर्म वंश भाषा आणि प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केलेला आहे मनाई केलेली आहे कारण आपला भारत देश तुम्हाला माहिती आहे सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्ष हे तत्त्व मानणारा आहे त्यानंतर पुढची तरतूद काय तर अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचं संरक्षण मिळालेलं आहे अशा या अनेक प्रकारच्या योजना शासनानं राबवलेल्या आहेत आता पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे महिलांसंबंधी कायदे आणि प्रतिनिधित्वविषयक तरतुदी विद्यार्थ्यांनो स्वातंत्र्योत्तर काळापासून सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली सगळ्याच घटकांचं सक्षमी करा सक्षमीकरण करावं यासाठी प्रयत्न सुरू झाले मग महिलांमधील निरक्षरता दूर करणे त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणे यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेतली गेली आणि ही दखल घेऊन काही धोरणं निश्चित करण्यात आली कोणकोणती कौन धोरणं आहेत बघा शासनाने महिलांसंबंधी कायदे आणि प्रतिनिधित्व विषयक कोणकोणत्या कौन तरतुदी केल्या आहेत तर वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा मिळाला पाहिजे शिवाय हुंडा प्रतिबंधक कायदा केलेला आहे हुंडा मागणं हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा केलेला आहे आणि घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा हा सुद्धा महिलांसाठी केलेला आहे असे कायदे महिलांसाठी केल्यामुळे महिलांनासुद्धा संरक्षण या देशामध्ये प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं विद्यार्थ्यांनो इथून पुढचा भाग आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत इयत्ता दहावी इतिहास आणि राज्यशास्त्राचे इतर पाठांचेही सोप्या भाषेतील व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील ना तर माझ्या या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करणार आहात छान अभ्यास करा धन्यवाद